लक्ष्मी हा चित्रपट 9 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हे मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते. हिंदूंच्या जोरदार विरोधानंतर छबीना खान आणि तुषार कपूर निर्मित या चित्रपटाच्या नावात बदल करून आता या चित्रपटाचे नाव लक्ष्मी असे करण्यात आले आहेत. नावात जुजबी पलट करत हिंदूंच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे व चित्रपटाला हिंदू समाजाचा विरोध करण्यामागे लव जिहादला चालना हिंदू धर्मभावनांचा अवमान केले ही दोन प्रमुख कारणे होती. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी या दोन्ही कारणांना बगल दिली आहेत. अशा आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समिती चोपडा यांच्यातर्फे तालुक्याचे तहसीलदार छगन वाघ यांना देण्यात आले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी या नावाने चित्रपट बनवणारे कधी ईदच्या निमित्ताने अल्लाह किंवा पैगंबर, नाताळच्या पार्श्वभूमीवर जीजस किंवा येशू या नावाचे विनोदी चित्रपट बनवण्याच्या दाळात दाखवतील का? चित्रपट परिनिरीक्षक मंडळ अशा नावाला मान्यता देईल का? जर आपल्या देशात अन्य धर्मियांच्या भावनांचा आदर केला जातो तर हिंदूंच्या धार्मिक भावनांना आदर का केला जात नाही असा प्रश्न हिंदू समाजाच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. आता येत्या दिवाळीला नवीन चित्रपट प्रदर्शित करणार आहेत सिने स्टार. तर त्या पिक्चराचे नाव म्हणजे चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असं ठेवण्यात आलेलं होतं. परंतु भरपूर हिंदूंच्या विरोधामुळे या चित्रपटाचे नाव बॉम्ब हटवून फक्त लक्ष्मी ठेवण्यात आलेलं आहे. तरीही आम्हाला असं वाटतं की या चित्रपटाचे नाव लक्ष्मीही ठेवू नये, कारण याच्याने हिंदूंच्या भावना दुखवल्या जातील असं सर्व हिंदूंचे मत आहे. म्हणून सर्वपक्षीय लोक आम्ही गोळा होऊन ह्या घटनेच्या या चित्रपटाचा आम्ही विरोध करतो आहोत. कारण ह्या चित्रपटामध्ये हिरो हा हिंदू दाखवला गेलेला आहे, मुस्लिम दाखवला गेलेला आहे आणि हिरोईन ही हिंदू दाखवली गेलेली आहे. त्या हिशोबाने याच्यामध्ये असा लव जिहाद सारखा लोकांना भावना दुखवतील आणि लव जिहाद सारखा प्रकार दाखवला गेलेला आहे याच्या विरोध हे हिंदू नागरिक करीत आहे. म्हणून या चित्रपटाचे नाव आम्हाला लक्ष्मी बॉम्ब नको आणि लक्ष्मीही नको यांनी या चित्रपटाचे नाव बदल केलेलं पाहिजे, नाहीतर हिंदूंच्या भावना दुखवतील आणि याचे प्रसार हे पूर्ण भारतात आणि महाराष्ट्रात उमटतील याची भीती आपण नाकारू शकत नाही. म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना आणि वरती सरकारला निवेदन देत आहोत की या चित्रपटाचे नाव चेंज करावं एवढी आम्ही विनंती करतो. नाहीतर पुढे जे प्रसाद उमटतील याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आणि हे फिल्म स्टार राहतील याची नोंद घ्यावी. इंडिया न्यूज एक्सप्रेस साठी प्रतिनिधी राजेंद्र पाटील चोपडा.